हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी दीपा विराम राबाडे, शुक्रवार पेठ उपासना केंद्र कोल्हापूर। मला बापूंचा अनुभव सांगायचा आहे। 2 महिन्यापूर्वीचा अनुभव आहे। मला युरिनचं इन्फेक्शन झालेलं आणि किडनीच्या साईडला इन्फेक्शन झालेलं, त्यासाठी मला खूप त्रास होत होता। मी 2-3 दिवस सहन केलं, घरी काढलं आणि बरोबर गुरुवार रात्री मला उपासना करायची होती, पण मला ती जमली नाही। आणि त्या रात्री 8 हे मिस्टर माझे म्हटले की मी दत्ताच्या मंदिरात जाऊन आरती करून येतो आणि आपण मग परत दवाखान्यात जाऊया। पण त्या रात्री मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला लागला, पोटात दुखायला लागलं, टांग तापलेलं, म्हणजे जीवाचा कासावीस झालेला। मी हे आरतीस आल्यानंतर म्हटलं मला कुठेतरी ऍडमिट करा। त्या रात्री आम्ही ऍडमिट झालो, पण मला पेन एवढा होतं की भयानक त्रास झाला। माझ्या मुलांना शाहूपुरी म्हणजे माझ्या माहेरी सोडलं आणि आम्ही दोघी तिकडे गेलो। पण त्याच वेळी एक नियोजन करून ठेवलेलं की बापून ह्यांचा मित्र आलेला, तो आमच्या बरोबर आला आणि आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर तिथं 9-9:30 दरम्यान मला परत पेन किलर औषध दिलं, सगळ्यांनी लावलं आणि ते कमी आल्यानंतर सोनोग्राफी करायची होती, परत MR करायचं होतं। हे करण्यासाठी आम्हाला आता बाहेर जायचं होतं, म्हणजे रंगास्टन इथं आहे तिथं साईड डायग्नॉस्टिक म्हणून आहे, तिथं जायचं होतं। मग आता रात्री 12 वाजता आम्ही दोघं आणि त्यांचे मित्र होता आम्ही ती गझल तिथं गेलो, तिथं MR केला, तिथं 3 वाजेपर्यंत आम्ही तिथं होतो। परत ऍम्ब्युलन्स मधून परत आम्ही तिथं हॉस्पिटलमध्ये आलो। मग तिथं परत त्यांनी रिपोर्ट ऑनलाईन पाठवल्यामुळे सगळे औषधं चालू झाली, पण माझा त्रास वाढत होता, माझा विकनेसपणा वाढत होता। काय करायचं हे मला म्हणजे असं अक्षरशः रडायला यायचं। दुसऱ्या दिवशी मला उठायला येईना, बोलायला माझ्या तोंडातून शब्द फुटणार, काय करायचं? मला माझी मुलं दिसायला लागली, समोर मी रडायला लागले, काय करायचं? त्यांनी छोटी मुलं आहेत, त्या दोघांना कुठं सोडू? मला काय झालं तर, कारण एवढं माझं इन्फेक्शन वाढलेलं होतं, आता काय करायचं? मी म्हटलं बापूंच्या वेळेस प्रार्थना केली, बापू आता तूच। माझी भाऊजवळ आल्यानंतर त्यांना म्हटलं की माझ्या जेवणातून उदी टाकत जा फक्त वहिनी, आणि मला उदी इथं आणून द्या माझ्या उशीच्या घरी। आणि माझ्या उशी घरी उदी ठेवून माझे मिस्टर रोज मला उदी लावत होते। मग पुढे 7व्या दिवशी माझं ऑपरेशन करायचं ठरवलं। ऑपरेशनच्या वेळी शक्यतो अंगावरचे दागिने काढले जातात, पण मी माझ्या बापूंचा लॉकेट हातातच धरून म्हटलं की बापू तूच आता माझ्या बरोबर चाल, कारण माझं पहिलंच होतो, मी कधीच याच्या अगोदर माझं कुठलंही ऑपरेशन नव्हतं, मला तूच देत दे। मग गेल्यानंतर माझं अगदी निवांतपणे मला काही वाटलं नाही, अजिबात म्हणजे काहीच वाटलं नाही की माझं ऑपरेशन झालं किंवा काय। 6 वाजता मी बाहेर शुद्ध आल्यानंतर मला बापूंची उपासना करायची होती। आता बापू तूच ठरव, मला उपासना कसल्याही परिस्थितीत पाहिजे, मला मिळायलाच पाहिजे उपासना। कारण आदल्या दिवशी माझ्या घर मालकीन आलेल्या त्यांना सांगितलं की काकी मला उपासना करायची म्हणून, आणि दुसरा गुरुवार होता। मग त्यानंतर काकी म्हटलं बघ तुला उपासना मिळत्या का नाही बघ। आणि त्या दिवशी मला 6 वाजता शुद्ध आल्यानंतर 8 वाजता माझं एकीकडे इंजेक्शन सगळ्या नतीन चालू होती, पण मला तिथं हे मिळालं, उपासना मिळाली। म्हणजे बापू आपल्याकडून करून घेतो, जर आपल्या मनात इच्छा असेल तर बापू ह्या सगळ्या गोष्टी करून घेतो। आणि खरंच बापू शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्यासोबत राहा। हरिओम श्रीराम अंबज्ञ।